शिवसेना ने इटालियन विचारधारा अपनाई है, इसीलिए आज वो राम मंदिर की भी बदनामी करने में जुटे हैं। सांसद संजय राउत ने कोई भी आधिकारिक जानकारी न लेते हुए यह स्टेटमेंट दिया है और वो पूरी तरह से झूठ है। राम मंदिर ट्रस्ट ने पूरी तरह से ट्रांसपेरेंट और बाजारू कीमत पर ही यह पूरा सौदा किया है जगह का। इसलिए मैं संजय राउत और शिवसेना को आवाहन करता हूं कि यदि उनका राम मंदिर ट्रस्ट पर विश्वास नहीं है तो उन्होंने दिया हुआ 1 करोड़ रुपए का दान वो वापस ले, लेकिन हमारे राम मंदिर की बदनामी ना करे। शिवसेनेला इटालियन डोहाळे लागल्यामुळेच आता राम मंदिराची सुद्धा ते बदनामी करायला लागलेले आहेत। खासदार संजय राऊत यांनी कोणतीही अधिकृत माहिती न घेता राम मंदिराची बदनामी चालवलेली आहे। या राम मंदिर न्यासाने पारदर्शक पद्धतीने आणि बाजार भावानेच जागेची खरेदी केलेली आहे। त्याच्या पूर्वीचा व्यवहार फसवणुकीचा होता, पण ते एक षडयंत्राचा भाग म्हणून आता हे प्रकरण काढण्यात आलेलं आहे। याचा आणि राम मंदिर न्यासाच्या भ्रष्टाचाराचा दूर दूर पर्यंत संबंध नाही। खासदार संजय राऊत आणि शिवसेनेला जर राम मंदिर ट्रस्टवर विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले 1 कोटी रुपयाचं दान त्यांनी परत घ्यावं, पण कृपा करून आमच्या राम मंदिराची बदनामी करू नये।